गोंदिया में संपन्न हवा प्रदेश की 74 नगर पालिकाओं की सांस्कृतिक प्रतियोगिताएं 2 दिवसीय इंडोर व आउटडोर खेल खेले गए। प्रतियोगिता में प्रत्येक नगर पालिका ने भाग लिया। जिला पदाधिकारी एवं पुलिस अधीक्षक उपस्थित थे। नगर परिषद का कर्मचारी अत्यधिक तनाव और दबाव में काम करता है और साल भर इतने तनाव में काम करता है कि वह अपने मनोरंजन के लिए समय नहीं निकाल पाता। इस वजह से इन सभी कर्मचारियों को तनाव मुक्त रहना चाहिए और अच्छे शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखना चाहिए। मनोरंजन के लिए गोंदिया 2 दिवसीय इस खेल प्रतियोगिता व सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया था। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की गोंदियामध्ये हा कार्यक्रम होता आहे, कारण की काम करताना खेळाडू वृत्तीने एकमेकांसोबत काम करणं आणि त्यासाठी अशा खेळांचे आयोजन होत राहिले पाहिजे, ज्या योगे एका ज्याला आपण टीम स्पिरिट म्हणतो, संघभावना जी असते ती वाढीस लागते कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये। आपण सगळे एकमेकांसोबत हातात हात घालून काम करतो आणि बरेचसे जे पर्सनल इश्यूज पण असतात ते इथे सॉर्ट आउट होतात, कारण की तुमचे इगोज बाजूला ठेवून, तुमच्या पदाची जी काही लेवल असेल ती बाजूला ठेवून तुम्ही एका टीम सारखं काम करता। हीच सहभावना जी असते ती नंतर पुढे कार्यालयीन कामामध्ये पण आपल्याला म्हणजे फायद्याची ठरते आणि त्यामुळे असे कार्यक्रम होत राहिले पाहिजे। आमच्या अधिकाऱ्यांना, जे कर्मचाऱ्यांना जे नेहमी व्यस्त असतात त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये, त्यातूनही एक विरंगुळा मिळतो। बाकीच्या जिल्ह्यांच्या जे अधिकारी असतात, सोबती असतात, त्यांना भेटण्याची संधी मिळते। सो त्याच्यामुळे असे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि गोंदियामध्ये हा कार्यक्रम होतोय एवढ्या मोठ्या स्तरावरचा, याचं मला खूप खूप म्हणजे आनंद आहे। खूपच अभिनव उपक्रम मी याला निश्चित म्हणेल की नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आणि ते देखील गोंदिया या आपल्या अत्यंत दुर्गम अशा समजल्या जाणाऱ्या भागांच्या बाबत माहीत असलेल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे। आणि मला असं वाटतं की हा जो अभिनव उपक्रम राबवला गेला आहे तर यातून एक आदर्श घेऊन प्रत्येक विभागामध्ये मला असं वाटतं की हा कार्यक्रम झाला पाहिजे। आज गोंदिया शहरासाठी आणि गोंदिया नगर परिषदेसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की नागपूर विभागाच्या नगर विकास विभागाच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहे त्या विभागीय क्रीडा स्पर्धा आपण गोंदिया नगर परिषदमार्फत आयोजित इथं केलेल्या आहे। एकंदर पूर्ण नागपूर जिल्ह्यातील 74 नगरपालिकांचा सहभाग आज या स्पर्धा महोत्सवामध्ये आहे। आज दिवसभर क्रीडा स्पर्धा आहेत, काही इंडोर गेम आहे, टोटल 6 स्पोर्ट्स इव्हेंट आम्ही घेतलेले आहे आणि एक त्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट अशी म्हणजे की उन्हाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही जे की क्रिकेटच्या मॅचेस जे आहे ते रात्री आम्ही नाईट मॅचेस म्हणून आम्ही ते घेतो आहे फ्लड लाईटमध्ये आणि हे खरंच गोंदिया शहरासाठी अभिमानाची बाब आहे। टोटल 6 जिल्ह्यामधल्या नगरपालिका आपल्याकडे सहभागी झालेल्या आहेत, ज्या नागपूर विभागातल्या आहे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अशा 6 जिल्ह्यामधल्या नगरपालिका आपल्याकडे सहभागी आहेत। आपल्याकडे टोटल आपण गेम कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल हे सांघिक खेळ, त्यानंतर इंडोअरमध्ये आपण बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ आणि रात्रीला आपण नाईटच्या मॅचेस क्रिकेटच्या ठेवलेल्या आहेत। तर की नगर परिषदचा कर्मचारी हा प्रचंड दबावामध्ये, ताणामध्ये काम करणारा असतो। वर्षभर त्याला एक ताणतणावामधून काम करावा लागतो, जे स्वतःसाठी वेळ द्यायचं असते, स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी तो देऊ शकत नाही। तर आमचा यामागचा उद्देश हेच आहे की आमचा कर्मचारी हा 2 दिवस सगळ्या प्रकारचे टेन्शन विसरून, सर्व प्रकारच्या धावपळीचे कामं विसरून निव्वळ मनोरंजन आणि स्वतःसाठी हा 2 दिवसाचा वेळ त्यांनी द्यावा। अशा स्पर्धा प्रत्येक वर्षीच व्हायला पाहिजेत अशी मी अपेक्षा ठेवते। जे सुप्तगुण ज्यांच्यामध्ये लपलेले आहेत, ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत, टॅलेंट आहे, ते सर्व या स्पर्धाच्या माध्यमातून दिसत आहे सर्वांना। मेन म्हणजे तणावमुक्त जीवन झालेलं आहे आणि सर्वजण या स्पर्धेमध्ये मनोरंजन युक्त स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धा जिंकत आहेत। गोंदिया से BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।